हॅलो फ्रेंड्स, आज आपण कर्टनचा पडदा शिवून बघायचा आहे। हे कर्टन घेतलेलं आहे आणि कापडसुद्धा पूर्ण उंचीपेक्षा आपण हे 10 ते 12 इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। इथं वरती आणि खाली असं दोन्ही मिळून 5-5 इंच ते कमी होणार आहे आपलं। आणि रुंदी घेत असतानासुद्धा दुप्पट घ्यायचं आहे हे माप। आणि त्याची जी डिझाईन आहे फुलांची ती आपण वरच्या साईडला करून घ्यायची आहे व्यवस्थित बघून। हे पूर्ण सरळ कापड आहे, आत्ता फुलं वर घेतलेली आहे त्याची वेलांची। आणि हे कर्टन इथं असं आपण लावून घ्यायचं आहे। हे कर्टन तुम्हाला बाजारामध्ये 10 रुपये मीटरसुद्धा मिळेल आणि हे आयलेटसुद्धा 5 किंवा 10 रुपयाला मिळू शकतील। हे आयलेट रिंग 2 असतील, या एक सरळ बाजूची आणि एक आतील बाजूची, अशा पद्धतीने हे आपण लावून घ्यायचे आहेत इथं। आता हे उलट कापड घ्यायचं, पहिल्यांदा आपण उलट कपड्यावर हे कर्टन आपण ठेवून घ्यायचं आहे। वरती 1/2 इंच कापड सोडलेलं आहे दुमडसाठी। हे 1/2 इंच कापड अशा पद्धतीने ठेवून घ्या। याची आपण अशी दुमड घालून इथं टीप मारून घ्यायची आहे पूर्णपणे। आणि हे कर्टन जोडत असताना कपड्यावर हे सम प्रमाणात जोडायचे आहेत, त्यामुळे आपल्या आयलेट व्यवस्थित बसतील। समोरसुद्धा मी सुरुवातीला 1 ते 1.5 इंच सोडलेला आहे शिलाई मार्जिन दुमड देण्यासाठी। आणि हे 1/2 इंच दुमड घेत हे पूर्ण आपण शेवटपर्यंत अशाच पद्धतीने टिप मारून घ्यायची। दिसायला खूप सुंदर आकर्षक आहे हा पडदा कर्टनचा आणि खूप सोपासुद्धा आहे। कर्टन तुम्हाला बाजारामध्ये निश्चितच मिळेल, ते घेऊन तुम्ही शिवून बघा। हे आपलं पूर्ण जोडून झालेलं आहे। फिनिशिंग व्यवस्थित दिसण्यासाठी आपण आणखीन एक फोल्ड करणार आहे इथं। हे आहे असंच आपण याच्यावर आणखीन एकदा घडी घालून इथं टिप मारून घ्यायची। आता दिसायला खूप सुंदर दिसतो, दरवाजेसाठी आणि खिडकीसाठी दोन्हीसाठी तुम्ही अशाच पद्धतीने यूज करू शकताय। पूर्ण टीप मारून झाली आपली। सेंटरला सुद्धा आपण एक टीप मारून घ्यायचं आहे, कारण हे नंतर जे राऊंड आहेत मधले ते आपण कट करायचे आहेत, त्यावेळी आपलं कापड हालू नये म्हणून ही टीप मारून घेतली आपण। नंतर ही टीप आपण उसवून घ्यायची। आता साईडच्या सुद्धा सगळ्या दुमड देऊन घ्यायच्या आहेत, तिन्ही बाजूच्या बॉटम आणि साईडच्या। बॉटमची जी आहे ती जास्त घ्यायची 1.5 इंच अशी। ही साईडची छोटी दुमड येणार, बॉटमची दुमड ही मोठी घ्या, त्यामुळे दिसायला खूप छान दिसेल। ह्या दुमड देऊन झालेला आहे, अगदी कमी वेळेत हा पडदा शिवून होतो आहे आणि दिसायला सुद्धा खूप आकर्षक आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। हा पडदा शिवून झालेला आहे। ही सेंटरची टीप आपण नंतर उसवून घ्यायचे। इथं हे राऊंड आपण अशा पद्धतीनं आखून घ्यायचे पहिल्यांदा खडून, कुठं आहेत चेक करून व्यवस्थित अशा पद्धतीनं। आणि हे नंतर आपण कट करून घेऊन त्याच्यामध्ये रिंग बसवायचे आहेत आयलेट। कोणत्याही मशीनची गरज नाही, आपण हातानेच हे बसवून घ्यायचे आहेत। इथं अशी घडी घालून घ्या सेंटरला बरोबर ही, आणि ही घडी घालून राऊंडमध्ये आपण हाफ सर्कल असा कट केल्यानंतर बरोबर राऊंड शेप असा कट होणार आपला। पण हे कट करत असताना एक काळजी घ्या, कर्टन अजिबात थोड्याही प्रमाणात कट करू नका, फक्त कापडच कट करा। वेळ लागला तरी चालेल, पण फक्त कापडच कट करून घ्यायचं आहे। जर कर्टन कट झालं तर ही रिंग आपली व्यवस्थित बसणार नाही। सरळ बाजूला ही आपली मेन रिंग आहे ती घालून घ्या अशा पद्धतीनं, त्याच्यावर नंतर ही दुसरी रिंग घालून घ्यायची। अशा पद्धतीने ही आपली रिंग इथं फिक्स झालेली आहे अगदी परफेक्ट। ह्या रिंग अशा फिक्स करून घ्या इथं। आपण जी सेंटरला टिप मारून घेतलेली आहे त्यामुळे या रिंग अगदी परफेक्ट फिट होतात इथे। बघू शकता अशा पद्धतीने ह्या रिंग फिक्स करून घ्या। ऑटोमॅटिक लॉक आहे, हातानेच प्रेस केल्यानंतर ह्या फिक्स होतात। ह्या सगळ्या रिंग अशा पद्धतीनं लावून घ्या। जर काही अडचण असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा।
किती आता उसवून घ्यायचे आहे. सगळ्या रिंग आपल्या बसवून झालेल्या आहेत. ह्या सम प्रमाणात घ्या, 2, 4, 8, 6 म्हणजे 8 किंवा 10 घेऊ शकताय. यापेक्षा मोठा पडदा असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकताय. ह्या आपल्या आता शिवून झालेले आहेत अशा पद्धतीनं बघू शकताय. खूप सुंदर दिसतोय आपला पडदा, खूप सुंदर झालेला आहे. प्लेट कशा अगदी छान बसलेले आहेत. 6 याचा झालेला आहे आपला रिंगचा, 6 रिंग. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.